मध्ये क्रियापद नाही म्हणजेच क्रियापद नाही नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मग पर्याय दिलेले आहे विधान एक योग्य, विधान दोन योग्य, विधान एक व दोन योग्य, विधान एक व दोन अयोग्य असे चार पर्याय दिलेले आहेत. परंतु विधान एक योग्य असं दिलेलं आहे परंतु हे तर विधान योग्य नाही कारण की त्यामध्ये क्रिया नाहीये म्हणून हे चुकीचं. दुसरं पहा विधान दोन योग्य, हो विधान दोन योग्य आहे, क्रियापद आहे त्यामध्ये ठीक आहे, परंतु विधान उत्तर मिळाल्यामुळे आपण तिथेच थांबायचं नाही तर त्या सर्वच्या सर्व जे विधान दिलेले आहेत ते आपण चेक करायचे आहेत, पाहायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. विधान एक व दोन योग्य, एक आणि दोन योग्य आहेत असं सांगितलेलं आहे परंतु एक चुकीचं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. एक व दोन अयोग्य परंतु दोन योग्य आहे म्हणून ते विधान कसं काय अयोग्य असणार, हे दोन्ही पण चुकीचे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, विधान दोन योग्य म्हणजे विधान पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कारण की ह्याच्यामध्ये क्रियापद आहे आणि ह्याच्यामध्ये क्रियापद नाहीये. ठीक आहे, तर मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, बाबांनी मला घोड्यावर बसविले, बाबांनी मला घोड्यावर बसविले या वाक्यातील क्रियापद सांगा. बाबांनी मला घोड्यावर बसविले या वाक्यातील क्रियापद विचारलेले आहे. चार पर्याय दिलेले आहेत, बाबांनी, बसविले, घोड्यावर आणि मला असे चार पर्याय दिलेले आहेत. मग या ठिकाणी पहा क्रियापदाची व्याख्या काय आहे, तर क्रिया वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. मग बाबांनी मला घोड्यावर एवढंच जर वाक्य आपण घेतलं तर काय अर्थ लागतो का, ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, तर नाही. तर तुम्ही कुणाला सांगायला गेला की बाबांनी मला घोड्यावर काय बसविले, नाही बसवले, दाखविले, लागणं काय केले, वाक्याचा काही अर्थ त्या ठिकाणी येत नाही. म्हणून बसविले जो हा शब्द आहे हा शब्द काय करतो, ह्या वाक्याला अर्थ प्राप्त करून देतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, क्रियावाचक शब्द आहे तो, म्हणून त्याला क्रियापद असे म्हणतात. आणि क्रियापद हा शब्द वाक्यातील मुख्य पद आहे हे कधीही विसरायचं नाही. म्हणून बसविले हे काय आहे, या वाक्यातील क्रियावाचक शब्द आहे म्हणजेच ते क्रियापद आहे. मग बाबांनी हे चुकीचं आहे, क्रियापद नाही. घोड्यावर हे देखील क्रियापद नाही आणि मला हे देखील क्रियापद नाहीये. म्हणून क्रियापद काय आहे, तर बसविले हे क्रियापद आहे. म्हणून ह्या वाक्यातील ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, मला बाबांनी घोड्यावर बसविले ह्याचं क्रियापद कोणतं आहे, तर बसविले म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या वाक्याचं योग्य उत्तर आहे. मग आता आपण बघूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद दर्शवित नाही, खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद दर्शवित नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणते शब्द क्रियापद दर्शवित नाही असा थोडासा उलटा प्रश्न विचारलेला आहे. नीट पाहायचा आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे, परीक्षेला सुद्धा अशा पद्धतीने नकारात्मक दृष्ट्या प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, मग चार पर्याय दिलेले आहेत, पोहणे, काढणे, धिप्पाड आणि वाचणे. चार शब्द दिले आहेत, पोहणे, काढणे, धिप्पाड आणि वाचणे. आणि त्याचे चार पर्याय देखील दिलेले आहेत उत्तराचे, ते कोणते आहेत पहा, फक्त एक व दोन योग्य, फक्त दोन व तीन आणि फक्त चार, फक्त तीन. म्हणजे कोणते शब्द क्रियापद नाहीत, तर एक व दोन नाहीत, चार नाही, दोन व तीन नाही आणि तीन नाही. म्हणजे कोणते नाहीत ते सांगितलेले आहे. मग पोहणे हे क्रियापद आहे, क्रिया आहे, पोहण्याची क्रिया तो करतो, पोहणे ही एक क्रिया आहे, बरोबर की नाही, पाण्यामध्ये पोहता. काढणे म्हणजे मका काढत असतील, गवत काढत असतील, काही असेल ते काढणे ही काय आहे, क्रिया आहे, म्हणून तो एक क्रियावाचक शब्द आहे. धिप्पाड हा शब्द विशेषणामध्ये वापरला जातो, तो मनुष्य धिप्पाड आहे. त्या मनुष्याबद्दल विशेष माहिती काय सांगितली, तर धिप्पाड असल्याची त्या मनुष्याबद्दल विशेष माहिती सांगितली. मग हे काय आहे, क्रियापद नसलेला शब्द आहे. आणि वाचणे हे देखील तुम्ही पुस्तक वाचता म्हणजे ती एक क्रिया आहे. मी आता शिकवतो, शिकवण्याची क्रिया आहे, तुम्ही ऐकत आहात, ऐकण्याची क्रिया आहे, तुम्ही पाहत आहात, पाहण्याची देखील क्रिया आहे, तुम्ही लिहित आहात, लिहिण्याची देखील क्रिया आहे, त्याचप्रमाणे वाचणे हे देखील क्रिया आहे. म्हणजे पहा, पोहणे ही क्रिया आहे, काढणे ही देखील क्रिया आहे, वाचणे हे देखील क्रिया आहे.
परंतु त्यांनी काय विचारलेलं आहे की यामधील क्रियावाचक नसणारे शब्द कोणते, तर यामध्ये एक दोन आणि चार हे क्रियावाचक शब्द आहेत, क्रियापद शब्द आहेत, एकच नाही तो कोणता पर्यायक्रमांक तीन धिप्पाड है की नाही। मग आता आपण तो शोधून काढलेला आहे, तर शोधल्यानंतर पर्यायी उत्तरामध्ये तो कुठे आहे तो आपल्याला निवडायचा आहे। एक व दोन क्रियादर्शक शब्द नाहीत का, तर आहेत ते क्रियादर्शक म्हणून हा येणार नाही। दोन व तीन क्रियादर्शक शब्द आहेत का, तर तीन नाहीये मग हा नाही। बरोबर, दोन आहे त्यामुळं तीन नसला तरी दोन आहे त्यामुळे ते येणार नाही। फक्त तीन आणि फक्त चार, फक्त चार क्रियादर्शक शब्द आहे परंतु नसलेला विचारलेला आहे हा देखील येणार नाही। आणि फक्त तीन हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, कारण की त्यांनी काय विचारलेलं आहे तर क्रियादर्शक नसणारा शब्द कोणता आहे, धिप्पाड तीन नंबरचा। म्हणून फक्त तीन हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेला आहे, फक्त तीन हे योग्य उत्तर आहे। आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त तीन, पर्याय क्रमांक चार। ठीक आहे, मग आता आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, सुरेश रोज पुण्याहून मुंबईला जातो, सुरेश रोज पुण्याहून मुंबईला जातो असा प्रश्न आहे। मग या वाक्यातील क्रियापद विचारलेलं आहे, मग पर्याय प्रकार चार दिलेले आहेत, सुरेश रोज जातो आणि मुंबईला असे चार पर्याय देखील दिलेले आहेत। आणि मग सुरेश रोज पुण्याहून मुंबईला जातो यामध्ये पहा, जर आपण एवढंच घेतलं सुरेश रोज पुण्याहून मुंबईला काय काय करतो, काहीच नाही, ह्याचा अर्थ पूर्ण होतो का या वाक्याचा, नाही होत। म्हणजेच काय, क्रियापदाचं जे आपली व्याख्या आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, ही व्याख्या नेहमी लक्षात ठेवायची आहे। तर तो हे शब्द वाक्याचा अर्थ लावत नाहीत आणि क्रियावाचक देखील नाही, अर्थ पूर्ण करत नाहीत। मग या ठिकाणी जातो हा शब्द जो आहे हा काय करतो, या वाक्याला अर्थ प्राप्त करून देतो आणि जाण्याची ती क्रिया देखील दाखवतो। म्हणजे तो क्रियावाचक शब्द आहे आणि ह्या वाक्याला तो एक अर्थ प्राप्त करून देतो, म्हणून तो क्रियापद शब्द आहे या वाक्यातील। ठीक आहे, मग पर्याय काय दिलेले आहे, ते सुरेश, सुरेश हे नाम आहे हे येणार नाही, रोज हे देखील येणार नाही, आणि जातो हे काय आहे या वाक्यातील क्रियावाचक क्रियापद शब्द आहे, म्हणून जातो हे काय आहे या वाक्यातील क्रियापद आहे। ठीक आहे, आणि मुंबईला हे देखील नाम आहे, एका शहराचं नाम आहे। विचारलेलं काय, तर क्रियापद विचारलेलं आहे, बाकी मग ते कोणते येणार, जातो। म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, सचिन संध्याकाळी लवकर झोपतो, सचिन संध्याकाळी लवकर झोपतो या क्रियापदाचा धातू ओळखा। धातू ओळखायला सांगितलं, आता धातू म्हणजे काय, आता ह्या ठिकाणी आपण ते शिकणार आहोत प्रश्नामध्ये की धातू म्हणजे काय। आपण शिकतो, व्याख्या देऊ शकतो ते अगदी बरोबर, परंतु प्रश्नामध्ये देखील जर शिकलं आपण तर ते अजून जास्त समजतं। उदाहरण देऊ, मग धातू विचारलेला आहे या ठिकाणी आपल्याला, धातू, मग धातू म्हणजे काय, तर जर एखादा शब्द दिलेला असेल तर शब्दाचं मूळ रूप, धातू म्हणजे काय, त्या शब्दाचं मूळ रूपाला धातू असे म्हणतात। मग या ठिकाणी झोपतो या शब्दाचं मूळ रूप काय येणार आहे, तर चार पर्याय दिले आहेत त्यांनी, झोपणे, झोपता, झोपतो आणि झोप, पण मूळ रूप काय आहे पहा शब्दाचं, तर धातू विचारलेला आहे। धातू म्हणजे मूळ रूप असतं, परंतु या ठिकाणी झोपणे, झोपतो या शब्दाचं मूळ रूप काय आहे, तर पहा मूळ रूप काय आहे, झोपतो हा शब्द आहे, याचं मूळ रूप आहे झोप अधिक तो। झोप या शब्दाला तो हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून तो झोपतो शब्द तयार झाला। त्याचं मूळ काय आहे, झोप हा शब्द त्याचा मूळ शब्द आहे, कोणता, तर झोप हा शब्द त्याचा मूळ शब्द आहे आणि तो हा त्याला काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे। मग झोपणे हा ने त्याला प्रत्यय लागला आहे, हा शब्द येणार नाही, कारण की धातू विचारलेला आहे आणि धातू म्हणजे काय, तर धातू म्हणजे मूळ शब्द, हे लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, झोपतो या ठिकाणी सुद्धा ता लागलेला आहे हा देखील नाही, तो लागलेला आहे या देखील नाही। पर्याय क्रमांक चार झोप जो आहे ह्या शब्दाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे झोप, पर्याय क्रमांक चार, कारण की या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक चार, मूळ धातू काय आहे, झोप, हे लक्षात द्यायचं आहे। धातू म्हणजे काय, तर मूळ शब्द,
लक्षात ठेवायचं आहे. परीक्षा जर विचारलं तर धातू म्हणजे काय असतो, तो मूळ शब्द असतो. मग झोपणे किंवा झोपतो या शब्दाचा काय येणार, झोप हा काय येणार धातू, म्हणजे मूळ शब्द येणार धातू येणार आहे. अशा रीतीने आपण काही प्रश्न आता या ठिकाणी पाहिलेले आहेत, यावरून तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने प्रश्न. तर आता आपण अजून काही प्रश्न पाहणार आहोत. पहा एक प्रश्न आपण घेतला आहे, अजून प्रश्न कसा आहे तो पहा. खालीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते नाही ते सांगा. वाक्य कोणते नाही ते विचारलेलं आहे. खालीलपैकी जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये क्रियापदाचं वाक्य कोणते नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे क्रियापद नसलेलं वाक्य कोणतं नाही हे विचारलेलं आहे. मग त्यामध्ये पहा, ती अभ्यास करते हे पहिलं वाक्य आहे. ती अभ्यास करते, मग यामध्ये ती जी आहे ती काय करत आहे, या ठिकाणी कोणती क्रिया करत आहे, तर ती करण्याची क्रिया करत आहे. काय करते, अभ्यास ही करण्याची क्रिया करत आहे. म्हणजे करते काय आहे या ठिकाणी, क्रियापद. ठीक आहे. त्यानंतर पहा, ती जेवण करते म्हणजे ती जेवण्याची क्रिया करत आहे. म्हणजे करते हे काय या ठिकाणी, क्रियापद आहे. मी जातो व काम पूर्ण करतो. तिसरं पहा, मी जातो व काम पूर्ण करतो, या ठिकाणी जाण्याची क्रिया आहे आणि करण्याची देखील करतो हे देखील क्रिया आहे. म्हणजे क्रियापद या ठिकाणी या वाक्यामध्ये दोन क्रियापद आहेत, जातो आणि करतो, अशा दोन प्रकारची क्रियापदे या वाक्यामध्ये आहेत. त्यात चौथं वाक्य पहा, ती वाचन. मग ती वाचन करते नाही करत असं काहीच सांगितलेलं नाही, कारण की आपल्या क्रियापदाची व्याख्या काय सांगते, अर्थपूर्ण जे वाक्य जे असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रिया असे म्हणतात. परंतु या ठिकाणी ह्या वाक्याचा अर्थ पूर्णच होत नाहीये ती वाचन, म्हणून ह्यामध्ये क्रियापद नाही. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, क्रियापद नसणारे वाक्य कोणते असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी मिळालेलं आहे, परंतु लगेच त्या प्रश्नाला गुण करायचं का, तर नाही. पर्यायी उत्तराचे वेगळे पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय पाहायचे आहेत. ते काय आहेत पहा, विधान एक व दोन योग्य, विधान तीन व चार, विधान चार आणि विधान तीन, म्हणजे चार पर्याय दिलेले आहेत. एक व दोन हे क्रियापद नसणारे पर्याय आहेत का, एक व दोन तर यामध्ये क्रियापद आहे, हे येणार नाही. तीन व चार, तीन व चार तीन मध्ये क्रियापद आहे, चार मध्ये नाही. नसणारे विचारलं परंतु तीन मध्ये आहे हे देखील येणार नाही. विधान चार, चार मध्ये क्रियापद नाही, म्हणून हे अगदी योग्य आपला पर्याय मिळालेला आहे. आणि विधान तीन हे चुकीचं आहे, कारण की तीन मध्ये क्रियापद आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे क्रियापद नाही कोणतं ते विचारलेलं आहे. मग नसणारे क्रियापद कोणते आहे, तर पर्याय क्रमांक चार जो आहे, सॉरी वाक्य चार जे आहे ती वाचन हे आहे, आणि ते कुठे दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक तीन हे लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे की क्रियापद नेहमी शेवटीच येते वाक्याच्या असं काही नसतं, मध्ये सुद्धा येऊ शकतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. समजलं? म्हणजेच आज आपण काय पाहिलं, तर क्रियापद पाहिलं, शब्दांच्या जातीतील एक जात पाहिली क्रियापद. क्रियापद म्हणजे काय ते पाहिलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. धातू, धातू म्हणजे काय ते सुद्धा आपण एका वाक्य प्रश्नामध्ये पाहिलं. मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. एक्झाम्पल झोपणे, तर झोप हा धातू आला त्यातला. अशा पद्धतीने आपण क्रियापद म्हणजे काय, धातू म्हणजे काय, आणि अनेक उदाहरणं देखील पाहिली परीक्षेला कशा रीतीने प्रश्न पडू शकतात क्रियापदावर.